हेडलाईनचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा, बीडमध्ये जंगी स्वागत, वाशी परंडात आज सभा, तर 24 डिसेंबरच्या आत आरक्षण घेणारच जरांगेंचा निर्धार। वाशीमध्ये जरांगेंवर 100 जेसीबी मधून फुलांची उधळण केली जाणार, 1 टनाचा हारही सज्ज, रांगोळी बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन, तर वाशी शहरात पुढाऱ्यांना प्रवेश बंदी कायम। इंडिया न्यूझीलंड सामन्यावेळी स्टेडियम मध्ये आग लावू, मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी, वानखेडे बाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ। आज सेमीफायनल, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना, टीम इंडियाला 2019 वर्ल्ड कप मधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी, दुपारी 1:30 नाणेफेक। काटेवाडीतील अजितदादांच्या घरी आज भाऊबीज, पवारांच्या पत्नी प्रतिभाताई दादांच्या घरी दाखल, कुटुंबातील इतर सदस्यही पोहोचण्यास सुरुवात झाली। शरद पवार आणि अजितदादा आता कितीही एकत्र दिसले तरी 2024 बारामतीचं मैदान शरद पवारच मारतील, संजय राऊतांचं वक्तव्य। उभाठा सेनेत उद्धव ठाकरेंसह सर्व सोंगाडे आणि 2420 एक चिपळूणचा सोंगाडा आणि दुसरा भांडुपचा देवानंद, नितेश राणेंचा राऊतांवर पलटवार। मराठा समाज शिंदेच्या अंगावर आला तेव्हाच दादांना डेंग्यू, दादांचे आमदार शिंदेविरोधात आंदोलन करत होते, रामदास कदमांची टीका। अजित पवारांनंतर जयंत पाटलांना डेंग्यूची लागण, विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला, तर लवकरच दैनंदिन आणि पक्षाच्या कामकाजाला सुरुवात करेन, जयंत पाटलांचं ट्विट। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी, अयोध्येसाठी मुंबईतून विशेष 36 रेल्वे सोडणार, प्रत्येक विधानसभेसाठी व्यवस्था। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबारमध्ये, बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दौरा, मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांना संबोधन। मध्य प्रदेशात आज प्रचाराचा शेवटचा दिवस, 17 तारखेला मतदान, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मध्य प्रदेशात 2 सभा। लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, 44 जागांची बोलणी जवळपास पूर्ण, 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार। मवियानं अकोला हातकणंगले जागा राखीव ठेवली, आंबेडकर सोबत आल्यास अकोला वंचितला, नाही आल्यास जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता, तर हातकणंगले जागा राजू शेट्टींसाठी राखीव। वाराणसीमध्ये नाना पाटेकरांनी चाहत्याला दिली टपली, शूटिंग वेळी सेल्फी काढतानाचा नाद तरुणाला भोवलाय। राजधानी दिल्लीत पुन्हा हवेचा स्तर खालावला, AQI 400 वर, पाऊस न पडल्यास प्रदूषण वाढण्याची चिन्ह। सहाराचे चेअरमन सुब्रतो रॉय यांचं निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, मोदींविरोधात वक्तव्य आणि ट्विट केल्याचा आरोप। मूर्खांचे सरगद्दार कोणत्या दुनियेत आहेत, मेड इन चायना या वक्तव्यावर नंतर मोदींची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।